माझा थेट जाणार आहोत कणकवलीमध्ये, जिकडे उद्धव ठाकरे बोलत आहेत. गेले चार दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती फिरतोय. दोन दिवसापूर्वी रायगड जिल्हा झाला आणि आज तुमच्या समोर आहे सिंधुदुर्गामध्ये. आणि एक वेगळं दृश्य मला पाहायला मिळते. आपल्या काळामध्ये दोन चक्रीवादळं आली होती, त्योक्ते आणि निसर्ग. ती आली आणि आपलं नुकसान करून गेली. ती वादळं होती समुद्रामध्ये, पण आता मला दोन चार दिवसामध्ये किनारपट्टीवरती एक भगवं वादळ दिसतंय. आणि हे भगवं वादळ दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे. जसं वादळ म्हटल्यानंतर वादळ असतं, पण आपलं भगवं वादळ वेगळं आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे त्यांना मुळासकट उकडून टाकणारं हे वादळ आहे. मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं. भास्कर उद्धव उद्धव म्हणते की केवढे उद्धवमय झाले, त्याचा तो एक त्याची एक प्रचिती आहे. पण वैभव तुझं मी खरंच कौतुक का केलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे. आणि यापूर्वी सुद्धा ते मंदिर होतं, ते बऱ्याच वर्षांपासून आहे, पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं की आपल्या राजाला शोभेचं एक चांगलं सिंहासन करायचं. आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये, हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. दगडांच्या देशा, कणखर देशा, राखट देशा, दगडांच्या देशा, तसं ते अस्सल दगडांचा देव सिंहासन आहे. आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्र